तासच आहे आणि तासात सगळी तयारी करायची आहे. दुसराही पॅच लावून झाला आहे आणि जे मी ड्रेसेस आणले ते सगळे 1988 पासून. ओके, हे सुरुवातीचं दुकान. सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. असं वातावरण पाहिल्यावर खूप छान वाटतं. जे काही प्रवास होतो आहे त्याचा थकवा निघून जातो. परभणीला मी थोड्या वेळात पोहोचेन आणि भाऊ थांबला आहे माझ्यासाठी. हे परभणी स्टेशन आहे आणि स्टेशनमध्ये किंवा उतरताना गाडीतलं कुठलंही शूट घेतलेलं नाही, कारण खूप गर्दी होती ट्रेनला जशी लोकलला. घरी आले, बाकी सगळं आवरलं, बाळाचं जे काही घ्यायचं आहे. आणि ब्लाऊजला पॅच सांगितले होते, मला तिथं पॅच मॅचिंग भेटले नव्हते. आता पॅच लावून घेते. एक तासच आहे आणि तासात सगळी तयारी करायची आहे. दोन्ही लटकन आणलेत या ह्याच्यासाठी. तिला बोलली तुला जे हवं आहे ते घे, मी फक्त ब्लाऊज रेडी करून येते. ब्लाऊज रेडी करून आणला आहे, आता पटपट लावून घेते मी, कारण तिथं मला वेळ नव्हता जायला आणि हे हा कलर मॅचिंग भेटत नव्हता. किती करू दे, कार्यक्रमाच्या वेळेस मी घाईक होतेच. आता पटकन पॅच लावून घेते. अजून काय काय थोडं सावरायचं आहे. राणी माझी चुलत काकाची मुलगी आहे. तो परभणीला देऊ तिला, तर तिच्या मुलांचं बारसं आहे. ऑलरेडी मुलांना तुम्ही पाहिलेलं आहे. बाळंतविड्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी शिवून आणल्या आहेत. बऱ्याच गोष्टी जमल्या नाही जसं प्लॅनिंग केलं आहे तसं, तरी जे आणले आहेत तिथं डेकोरेशन करताना तुम्हाला दिसेल. ऑलरेडी त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे किंवा टाकेन नंतर, कारण ड्रेस मी सविस्तर घरी शूटिंग घेतलेलं आहे. पण कसे दिसतात तेही पाहायचं आहे तुम्हाला. मी गप्पा मारत 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 हे काम करते. आता मला ही पॅच ते लावायची इतकी आता सवय राहिलेली नाही आहे. खूप सुंदर असे पॅच आहेत. व्हिडिओ कॉलिंगवरती असं काम करतो आम्ही सगळ्यांसोबत. ते पॅच फक्त हातावर लावायचं आहे, पाठीवरती काय भेटलं नाही आहे असं. तर असंही पदर घ्यावं लागतो. तर आता हे पॅच कसे बसतात कसे दिसतात ते मला ते पाहावं लागेल. ओके, हे असे लावायचे. सेमच आहे कलर, त्यामुळे उठून दिसेल की नाही माहिती नाही. आधी लावून घेते मग दाखवतो. ॲक्च्युली फॅब्रिकचं ग्लू मिळतं त्याच्याने हे करतात, पण आता ते काही सोबत नाही आहे. म्हणजे आपण आता धाग्यानेच पटपट पटपट लावून घेऊया. वेळेवर हे सगळे कामं करतात. काल खूप सगळं तुम्ही ट्रेनचा प्रवास पाहिला असेल. ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती, पण आलोय सगळं करून घेऊया पटपट 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 पटपट. मी बोलत बोलत नाही कळ लावू शकत असं मला वाटायला लागलं, कारण बोलताना काहीतरी घ्यायचं. हा असा पॅच लावते मी आणि इथं थोडासा अंधार आहे. ए इकडे रे पिल्लू, तुझी ओळख करून देऊ आपण. हा असा उड्या मारतो आल्यापासून. काय नाव आहे तुझं सांग. त्याला उठायचं नाही, आम्ही उठवलंय त्याला. सवय असेल तर पटपट पटपट होत आहे. सवय तुटली यायची, कारण मी कामं मावशी करतात, त्यामुळे मला थोडंसं जड चाललं आहे. पण करावं लागतं, हे सगळं करावं लागतं. जे कुठंही कार्यक्रमाला गेलं, कोणाचं असेल इमर्जन्सीमध्ये. एका पॅजेला 10 मिनिट लागायला लागले असं वाटतं. लावून घेते यार लवकर. एक पॅच लावलाय, बसलाय व्यवस्थित आणि दिसतोय छान. मला वाटलं दिसत होता की नाही. मी मल्टी कलर घ्यायचं का असं बोलले होते, पण खूप घाई झाली वेळेवरती आमच्या सगळ्यांची. पण चालेल, वर्क नसेल करायला जमत तर असे पॅच आणा. मला वाटतं 250 रुपये 500 रुपयाला 4 पॅच बसलेत. दुसराही पॅच लावून झाला आहे आणि जे मी ड्रेसेस आणले ते सगळे घेऊन तिला फोटो सेशन करायचे. मला नाही वाटत बाळांना घेऊन ते सगळं जमणार आहे, कारण कालच आली ती पुण्यावरून आणि त्यांची चिडचिड नाही व्हायला पाहिजे.
नाहीतर आमचा गोंधळ काहीतरी व्हायचं. सुई धागा सगळं सोबत संसार झाला लावून झाला आणि काहीतरी अजून सामान आणायला जायचं असं ते सारखं म्हणायला मी म्हणजे थांब मी लावून घेते त्यानंतर जाऊन आणते काय आणायचं बरं. बन चालू करत दाखवतो बरोबर दोन्ही पॅच लागले खूप सुंदर दिसायला लागले. ॲक्च्युली पाटीतली साईज मला कळत नव्हती त्यामुळे म्हणले नको घेऊन येऊ कारण नाही बसलो त्याच्यामध्ये तर परत ते घेत नाहीत सर्टीचे असतात आणि हे थोडे महागच असतात. अडीचशेला एक पडले की अडीचशेला दोन पडले ते पण नाही माहिती. ते एक हात लावून झाला आहे दुसरा लावून घेते परभणीला. काय बोलले दुकानाचं नाव? ईश्वरी क्रॉपरी आहे. इथे रिटर्न गिफ्ट घ्यायला आलो आहे थोडेसे कारण तिकडून आणलेत आणि थोडे लागणार आहेत तर खूप छान 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 वस्तू आहेत असं मी फिरते आहे तुम्ही पहा. खूप सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला ज्या बजेटमध्ये हवं आहे त्या बजेटमध्ये बसतंय. तर आम्ही बऱ्याच गोष्टी आहेत वेळ कमी आहे आणि पटपट घेतो आहे. भाऊ बाहेर थांबला आहे माझा तर असं बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते. हे अशा सगळ्या गोष्टी आहेत. स्कूटीवर घेऊन चालू पणजी असेल ना तर बोरनाल करतात असं सोने आणि चांदीचे फुले हे करतात. तिथं सी ज्वेलर्स आहे परभणीमध्ये तिथं आलो आहे आम्ही. अजून त्यांचं ओपनिंग चालू आहे आम्ही आल्याबरोबर काय लावले थोडे परवडत तर आत्ता ते फुलं कसे असतात मी तुम्हाला दाखवते ते हे असं आहे. अजून सगळं लावायचं आहे ना. किती वाजता ओपन होतं? म्हणजे आम्ही लवकर आलो 5-10 मिनिट लवकर आलो. 9 वाजता येऊन गेलो बंद आहे म्हणजे रेग्युलरच तुमचं इतकं उशिराच उघडत मार्केटिंग. गोल्डचे ज्वेलर्सचे शॉप कुठल्याही गावाला गेले ते 11:00 आधी उघडत का रेटच 12:00. ओके ओके ते टायमिंग आहे का. हा ठीक आहे चालेल. आता मी फुलं दाखवते तुम्हाला. हे ऍक्च्युली जे पणजीचं हे करतात हेच फुलं असतात की दुसरे पण असतात कुठले? नाही हेच असतात. तर का हे फुल आहेत आणि एक सोन्याचं फुल पण असतं पण आता त्याला वेळ नाहीच आहे ना. सोन्याचं फुल एक्सपेन्सिव्ह जातो. एक्सपेन्सिव्ह जातो खूप नाही पण नाहीच आहे ना तो वापरण्यात पण यायला पाहिजे आहे का एखादा. तर हे मी मणी घेतलंय कारण वेळेवरती हे केलं आहे का एखादं फुल दाखवा अगर बसत असेल तर. आणि आत्ता सोनं घेणं म्हणजे आहे का हे का आहे हे असंच आहे ॲक्च्युली. हां म्हणजे कमी वजनामध्ये बनवतात काय एकदम. ओ हो तो काय काय दुसरं काय आहे दाखव ना. हां पण हा काय वापरण्यात येईल ते फूल? नाही ते बोर नाण्याकरिताच वापरतात. तेवढंच वापरतात ना. ओके त्याच्यासाठी आता हे पाहतोय आम्ही. हे फुलं तर घ्यायचे आहेत डिझाईन छान आहे म्हणजे हे आधीपासून बनवता बनवून घेता कारागिरांकडून. हे 5 आणि हे बघा हे कितीला बसतात. नाहीतर ते मणी घेऊया. प्रतिमा वास्तूची प्रतिमा. ओके हे सगळे वास्तूचे जे काय आहेत म्हणजे कमी वजनामध्ये बेलपान आपण महादेवाला वाहतो ते सूर्य. एक मिनिट मी जवळून दाखवते. हे सगळ्या असे वस्तू आहेत जे पूजेसाठी आपणाला लागतात. आणि हे काय कुठली मूर्ती आहे? श्रीकृष्णाची. श्रीकृष्णाची आहे वास्तू. आपण बांधकाम करतो त्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी लागतात. तर कमी वजनामध्ये छान बनवलेत म्हणजे आपणाला समाधान पण वाटतं. दत्तात्रयाची पण मूर्ती आहे. ओहो म्हणजे आपण काय देवकार्य करतो तेव्हा ह्याचा मान असतो आणि बेलपान आहे. कारण आधी जे पडायचं आता खूप रेट जास्त आहे पण हे कमी मध्ये बसते. हे सटवय आहे का? सटवय आहे. हे 5वीलाच हे करतात ना लक्ष्मीचं आहे म्हणजे गुंज मध्ये आहे हे सोनं. आता सगळे छोटे छोटे कमी मध्ये बसतात. हे किती जास्तीत जास्त 500 ते 1000 च्या? हा तर असे सगळे ज्वेलरकडे असतात का? नाही आम्ही स्पेशल बनवून ठेवतो हे सगळं. ओके आमच्याकडे पूजेचे ह्याचे चांदीचे फुलं पण असतात असे. हा हे देवाला वाहण्यासाठी त्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या एवढ्या कमी ह्याच्यामध्ये शक्यतो भेटत नाहीत. जे जुने म्हणजे खूप आधीपासूनचे दुकान आहेत तेच लोक हे मला वाटतं बनवतात ना. आता एक आजीचे एक हे होतं आमचे एका आजीने काहीतरी दिलंय बघा थांबा काहीतरी वेगळं दाखवतात.
मनके बनवायला लावले होते. हे काय प्रकार? मनके त्यांचा नवस होता एका देवीला. ओ हो हो हो, मनक्यासाठी. म्हणजे जे सांगतात ते तुम्ही बनवून देता. मनक्यासाठी देवी एक अशी गाठ, त्यांच्या पोटात एक गाठ होती, मग त्यांनी देवाला नवस केला. ते झालं की हा हे जे नवस असते फेडायचं असतं, मग ते सेम तसं सगळं डिझाईन करून घेतलं. घाईत आले, पण जे काही सोन्याचे छोटे छोटे वस्तू म्हणजे पूजेसाठी ते लागतात तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेलं आहे. परभणीच्या जवळ कोणी असेल किंवा माझं चॅनल पाहत असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी कुठं भेटत नसतील, घ्यायचं असेल तर नक्की आवर्जून येतं घ्या. कारण आम्ही मार्केटमध्ये आज आम्ही पहिल्यांदाच आलो, आम्ही विचारल्याबरोबर तुमच्या दुकानाचं नाव सांगितलं की श्री ज्वेलर्स म्हणून. कुठं आहे पत्ता सांगा? मेन रोडला गांधी पार्कमध्ये आहे श्री ज्वेलर्स म्हणून. त्याच्यासोबत बाकी पण सगळे दागिने पारंपरिक दागिने वस्तू खूप छान आहेत. ऍक्च्युली त्यांचं आत्ता सगळं लावत आहेत सगळं, तरी मी आल्यानंतर त्यांनी व्यवस्थित सगळं दाखवलं. नाही तर काय, पूर्ण ते झाल्याशिवाय की पूजा झाल्याशिवाय शक्यतो दुकानात एंट्री देत नाहीत आम्हाला घाई आहे कार्यक्रमामुळे. पण छान भेटले, म्हणजे फुलाची डिझाईन मला खूप छान आवडली. म्हणजे ते दिल्यासारखं कसं दिसतं असं आणि एकदम रिझनेबल कमी ह्याच्यामध्ये बसतं. तर चालेल चला, हे घेते आणि निघते मी. हा, ह्यांचं ओपनिंग जे शॉप आहे इथं लिहिलेलं आहे, कधीचं हे? 1988 पासून. ओके, हे सुरुवातीचं दुकान. असं हे कोण आहेत? आजोबा बाबा? वडील आहेत. वडील पुढे हे तुम्ही सगळे असं जसं जसं चेंजेस झालेत तसं हे करत गेलेत का? एकच शाखा आहे? हो, एकच आहे शाखा, एकच आहे. हे कोण आहे? हे आजोबा आहेत. हा, ते आलं लक्षात रुमाल बघितल्यानंतर. हे असे आहेत, मस्त मेमरीज हे केले तो तुम्ही सगळे एक 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 राणीचं पूर्ण आराम झालंय. सगळ्यांची मस्त तयारी झाली. आता मुलांना घेऊन आम्ही हॉलवरती निघतो. जाताना जमलं तर शूट करणार आहे, बघू कसं कसं होतंय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.